ऐश्वर्या या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. झी मराठीवरील देव माणूस दोन ही मालिका सध्या रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेनं पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आजवर अनेकांनी अजित कुमारला अडकवण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित कुमारनं देव माणूसमधून सगळ्यांचाच गेम फत्ते केला. मात्र इन्स्पेक्टर जामकरच्या एंट्रीनंतर अजित कुमारचे दिवस काहीसे फिरले. देव माणूस मालिकेत जामकर आणि देवयानीच्या एंट्रीनंतर ही मालिका विलक्षण वळणावर आली आहे. दिवसेंदिवस जामकरच्या जाळ्यात अजित कुमार अडकत चाललाय. या दोन दमदार पात्रांच्या एंट्रीनंतर आता मालिकेत जामकरच्या पत्नीची एंट्री होणार आहे. मालिकेत अचानक जामकरची पत्नी, काय असेल पुढचा नवीन खेळ जाणून घेऊयात. मालिकेच्या आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं की जामकरने अजित कुमारला पुरतं अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकवण्याचा निश्चय जामकरने केलाय. त्यासाठी लागणारा सर्व तपास जामकर करतोय. आता या मालिकेत जामकरच्या पत्नीची एंट्री ही मालिकेत नवा ट्विस्ट आणणार आहे. हां, आता तुम्हा सर्वांच्या मनात प्रश्न असेल की या नव्या भूमिकेत कोणती अभिनेत्री पाहायला मिळणार. तर जामकरच्या पत्नीची भूमिका चला हवा येऊ द्याची टॅलेंटेड अभिनेत्री स्नेहल शुदम साकारणार आहे. जामकरच्या बायकोच्या भूमिकेत स्नेहल शुदम आहे म्हटल्यावर तिची भूमिका दमदारच असणार यात काही वाद नाही. त्यामुळे स्नेहल मालिकेत आता काय धम्माल उडवून देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. स्नेहलनं तिच्या भूमिकेविषयी सांगताना मालिकेचं कौतुक केलं. ती म्हणाली, देव माणूस ही मालिका माझी आवडती मालिका. या मालिकेत एखादी भूमिका करण्याची इच्छा मला होती, पण ती इच्छा आता पूर्ण होती. एका महत्त्वपूर्ण वळणावर मालिकेत जामकरच्या पत्नीच्या भूमिकेत मी एंट्री करणार आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा करते, असं स्नेहल म्हणाली. त्याचप्रमाणे देव माणूस मालिकेत स्नेहल एंट्री करणार असल्यानं चला हवा येऊ द्याला ती फुलस्टॉप देणार का, असा प्रश्न आता सगळ्यांच्याच मनात पडलाय. चला हवा येऊ द्यामधून स्नेहल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मात्र देव माणूस मालिकेसाठी स्नेहल चला हवा येऊ द्या हा शो सोडणार का तात्पुरता ब्रेक घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. सोबतच जामकरची पत्नी मध्येच मालिकेत का येणार असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल, पण याचं उत्तर देव माणूस मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे. देव माणूसमध्ये जामकरची पत्नी हे पात्र पाहण्यासाठी आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा द कॉलम एंटरटेनमेंट.